एवरीवन, वेलकम टू माय चैनल। आज मैं तुमच्यासोबत जी रेसिपी शेयर करणार आहे ती आहे जर्मनीतल्या बऱ्याच फास्ट फूड सेंटर किंवा स्नॅक सेंटर्स म्हणजे त्याला जर्मन मध्ये इम्बिस म्हणतात याच्यामध्ये मिळणारी एक टर्किश डिश। इसे नाव आहे चिकन डोनर किंवा डोनर केबाब किंवा चिकन युफ्का। ही रेसिपी मी घरीच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। याच्यासाठी पहिली स्टेप आहे चिकन मॅरिनेशनची। इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे बोनलेस, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे 10 मिनिटासाठी कव्हर करून ठेवलेलं आहे। त्यानंतर 10 मिनिटानंतर ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्यानंतर 1.5 टेबलस्पून दही टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं आणि नंतर हे कवर करून कमीत कमी 30 मिनिटासाठी मॅरिनेशनला ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर आता याच्यासाठी जो लागणारा रॅप आहे त्याला युफ्का म्हणतात, ती बनवण्याची प्रोसेस सेकंड स्टेप। इथे मी साधारण 1 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। नंतर 2 टेबलस्पून ते दही टाकून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकून याचं छानपैकी मऊ असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे, एकदम मऊ असा। छानपैकी गोळा मळत आल्यानंतर पिठाचा त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित परत 1 मिनिटासाठी मळून परत थोडंसं तेल लावून हे परत झाकून ठेवायचं आहे। आता यानंतर तिसरी स्टेप, चिकन आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता चिकन छानपैकी मॅरिनेट करून झालेलं आहे, त्यानंतर मीडियम फ्लेमवर एका पॅनमध्ये मी ते 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। यानंतर याच्यामध्ये चिकन टाकून हे छानपैकी आपल्याला सुरुवातीला 5 मिनिटे कवर करून शिजून घ्यायचं आहे झाकून। त्यानंतर 5 मिनिटानंतर झाकण काढून हे व्यवस्थित आपल्याला चिकन पलटून घ्यायचं आहे आणि परत 7 ते 8 मिनिटासाठी परत शिजवून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटानंतर चिकन छान शिजून झालेलं आहे। हे चिकन शिजण्यासाठी साधारण 12 ते 14 मिनिट लागतात। अशापैकी चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। चिकन छान रेडी आहे। आता यानंतर पुढची स्टेप आहे ही युफ्का बनवण्याची। तर यासाठी मी एक छोटासा पिठाचा गोळा आहे तो छान पीठ सेट झालेला आहे ते घेतलेला आहे आणि याची पातळ अशी छान मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। पोळीची साईज तुम्हाला छोटी हवी असेल तर तुम्ही छोटी पण घेऊ शकता, पण मोस्टली ते खूप मोठी अशी याची चपाती बनवतात मोठ्या साईजची, त्यालाच मेक्सिकनमध्ये टॉर्टिया पण म्हणतात किंवा याच्यामध्ये युफ्का म्हणतात। अशा प्रकारे छानपैकी पोळी लाटून झाल्यानंतर ही भाजून घ्यायची आहे व्यवस्थित। व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ही आपली युफ्का किंवा रॅप रेडी आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे व्हाईट सॉस बनवण्याची। तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही व्हाईट सॉस बनवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मेयोनीजसुद्धा वापरू शकता। आता इथे मी हंग कर्ड म्हणजे आपलं जे आहे दह्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे असं 2 टेबलस्पून दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर जवळपास 1/2 लिंबू पिळून घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी काळी मिरी टाकलेली आहे आणि परत 1/2 टीस्पून साखर टाकलेली आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा आपला व्हाईट सॉस तयार आहे। आता आपल्याला ह्या रॅपमध्ये भरण्यासाठी भाज्या पण चिरून घ्यायच्या आहेत। आता मी इथे चिकनचे अशा प्रकारे स्लायसेस कट करून घेतलेले आहे। आता भाज्यामध्ये तुम्हाला आवडतील तर तुम्ही भाज्या सलाडच्या घेऊ शकता। आता फायनल स्टेप ती आहे चिकनची जी युफ्का डोनर आहे ते रॅप करण्याची। आता अशा प्रकारे हा जो युफ्का आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला चिकनचा लेअर द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जे सलाडचे वेगवेगळ्या भाज्या हव्या असतील त्या तुम्ही फिल करून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही काकडी घेऊ शकता, कॅप्सिकम, तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता
आणि फायनल याच्यामध्ये व्हाईट सॉस किंवा मेयोनीज टाकून घ्यायचं आहे। आता हे खाताना तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट सुद्धा घेऊ शकता, किंवा फोल्ड करायचं असेल तर फोल्ड करण्याची पण मी मेथड सांगते। अशा प्रकारे तुमचा इफ्का रेडी आहे। आता फोल्ड करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। आपला इफ्का रेडी आहे। जर्मनीमध्ये खूप ठिकाणी ही डिश आपल्याला बघायला मिळते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।